सांगितलेलं आहे सकाळी 12 वाजेपर्यंतच 10 ते 12 पर्यंतच दुकानं सुरू ठेवा. मात्र त्याचं सुद्धा उल्लंघन होताना आपल्याला बघायला मिळत आहे. पुण्यामधल्या राजेंद्रनगरमध्ये हे सगळं उल्लंघन होताना बघायला मिळत आहे. मटण घेण्यासाठी दुपारी नागरिकांनी मोठी गर्दी सुद्धा आज केली होती. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचून दुकान बंद केलं आणि मटण विक्री करणाऱ्यांवर ही कारवाई केली आहे. आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. पुण्यात एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीय, मृत्यूंची संख्या वाढतीय, मात्र पुणेकर हे मांसाहार विकत घेण्यासाठी घराबाहेर पडत होते. आता देखील आपण पाहिलं तर पुण्यातील एका मटण विक्री केंद्रावरती गर्दी झालेली होती, त्यामुळे पोलीस या ठिकाणी आलेले होते आणि जे मटण विक्री करतात त्याचसोबत जे मटण घ्यायला आलेले आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे, कारवाई करत आहे. कारण की 12 वाजेपर्यंत दुकानं उघडे ठेवण्याची विनंती असते, मात्र आता जवळपास 12:30 झालेले आहेत तरी सुद्धा ही दुकानं उघडी होती, त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. दुकान या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे आणि जी रांग आपण पाहिली तर खूप मोठी रांग या ठिकाणी मटण घेण्यासाठी लागलेली होती, मात्र आता सर्वजण इथून पळून गेलेले आहेत. मटणाचा दर जो आहे तो जवळपास 600 किलोपर्यंत गेलेला आहे, तरी सुद्धा पुणेकर हे मटण खरेदी करण्यासाठी मटण खाण्यासाठी आज घराबाहेर पडलेले होते. ऊन आहे, एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते, मात्र पुणेकर हे तोंडाची चव चाखण्यासाठी मटण खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर पोलिसांनी देखील या ठिकाणी कारवाई केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितचं अमोल धर्माधिक.